पुढच्या कालखंडामध्ये पवार साहेबांशिवाय तुम्हाला राजकारण करता येत नाही हे त्याच्यामधलं दिसत होतं. 40 वर्ष ज्या पक्षाचा विस्तार केला ज्या व्यक्तीनं केला त्या पक्षाचा विस्तार करून ते मला झाल्याने तर तुम्हाला काय होणार आहे. ते ईडीमुळे गेलेलं नाही आहे, सत्याचे लालचे स्वार्थी आहे. सत्ता हवी आहे. एकनाथ शिंदे साहेब तुमचा काळ आता संपत चालला, आता तुमची गरज उरलेली नाही. आता काम झालं, आता स्टँड बाय, आता सुरू. 2 बायका, आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासामध्ये एक नवीन पर्व सुरू करण्याचा दिवस आहे. वर्षानुवर्ष मेहनतीनं जो पक्ष साहेबांनी वाढवला, पक्षच वाढवला नाही तर पक्षाबरोबर अनेक माणसांना वाढवलं. जे चेहरे दिसत आहेत ते पक्षामुळे झाले, साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झाले आणि आज आपल्या जवळच्या चेहरे बाजूला गेले. आणि आता मागे माझी भाषणं ऐकत होतो, तिथले भाषणं मी कोर्टामध्ये होतो येताना ऐकत होतो. माननीय छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं तिथे, जे काही 2-3 वक्त्यांचे भाषण मी ऐकले, प्रत्येक भाषणामध्ये माननीय शरद पवार साहेबांची तारीफच करत गेले. म्हणजे या पुढच्या कालखंडामध्ये पवार साहेबांशिवाय तुम्हाला राजकारण करता येत नाही हे त्याच्यामधलं दिसत होतं. आणि त्याच्यामधला एक स्वर होता की आम्ही पक्ष वाढवला, पक्षाचा विस्तार आम्ही केला. पण एक माझ्या लक्षात आलं की पक्षाचा विस्तार तर मी भारतीय जनता पार्टीत होतो, मी गेला. 40 वर्ष ज्या पक्षाचा विस्तार केला ज्या व्यक्तीनं केला त्या पक्षाचा विस्तार करून ते मला झाल्याने तर तुम्हाला काय होणार आहे. तुम्ही तर आता नवीन नवीन गेलेला आहात. का गेलेत? ईडी. मग ईडी का मला लागली नाही? मम्मी का गेलो नाही? हे ईडीमुळे गेले असतील हे एवढं जरी खरं असलं तरी ईडीमुळे गेलेलं नाही आहे, सत्याचे लालचे स्वार्थी आहे. सत्ता हवी आहे. मला तर आश्चर्य वाटतं या ठिकाणी की एकनाथ शिंदे साहेबांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत असताना त्यांना काही बाहेर जाण्याची गरज नव्हती, काय आवश्यकता होती? पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्याकडे ओढण्याची काय गरज होती? काय गरज होती? तर या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने अलीकडच्या कालखंडामध्ये फोडाफोडीचं जे राजकारण सुरू केलेलं आहे असं राजकारण पूर्वीच्या कालखंडामध्ये एवढं घाऊक पद्धतीनं नव्हतं. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी व्हायचं काहीतरी, पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं मध्य प्रदेश गोव्यापासून मेघालयापासून तर सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारं नाहीत त्यांचे त्या ठिकाणी पक्ष फोडण्याचा आणि आपला पक्ष सत्तेमध्ये आणण्याचा हा उपद्रव त्यांनी अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू केला. आणि या ठिकाणी अशा रीतीनं तुम्ही सत्तेवर येतात. एकनाथ शिंदे साहेब तुमचा काळ आता संपत चालला, आता तुमची गरज उरलेली नाही, आता काम झालं तुमचं. आता काम झालं, आता स्टँड बाय, आता सुरू. 2 बायका, आता अजून आजपासून सुरू झालाय. आता मंत्रिमंडळाचा विस्तार, आता खाते वाटप, आता कुरबुरी,
आणि फडणवीस साहेबांबरोबर मी जेवढा राहिलो आहे तेवढं तुम्ही पाहिलं नाही, त्यांनी पण पाहिलं नाही शिंदे साहेबांनी. मीच देवेंद्रजींना बऱ्यापैकी मदत करून पुढे आणलं की नाही आणलं? मुख्यमंत्री पदावर दावा त्यांनी केला, माझ्यावेळी केला की नाही केला? मग मुख्यमंत्री झाल्यानंतर आता फौजदाराचा हवालदार झाला की नाही झाला? मग मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण पुन्हा काही मुख्यमंत्री म्हणून येईन म्हणाले नव्हते, मी उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा येईल असं देवेंद्रजी म्हणाले होते. पण अलीकडे जर पाहतो आपण तर सोशल मीडियावर देवेंद्रजींचे सारे शब्द जे माझ्या समोर येत असताना मी बरोबर असताना त्यांनी म्हटलेलं ऐकतं. आपण एक वेळ देवेंद्रजी काय म्हणाले होते, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही. कुणी मला सांगितलं की मी तुम्हाला विवाह करणार का? देवेंद्रजी म्हणाले अविवाहित राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही नाही नाही. आणि आता एक वेळ नाही तर दोन वेळ गेले. सकाळी सकाळी उठून झोपेतनं उठले तातडीनं म्हणे नाही नाही आता गेलं पाहिजे. गेले ज्या राष्ट्रवादीला तो हयात तुम्ही टोचलं भ्रष्टाचार गैरव्यवहार म्हटलं त्यांना तुम्हीच आता स्वच्छतेचं पारिश्रमिक देऊन टाकलं दिलं की नाही? कारण सारे जर तिकडे घेतले म्हणजे स्वच्छ आहे म्हणून घेतले. म्हणजे आता ज्या ठिकाणी ईडीमध्ये होते याच्यामध्ये होते ही सारी मंडळी तिकडे गेली आणि त्या वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ होऊन गेले. कोणते पावडर? आम्हाला जे फडणवीस साहेब म्हणत होते मी अविवाहित राहणं पसंत करेन हा शब्द त्यांचा फार आवडीचा आहे. ज्यावेळेस विदर्भाचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस आंदोलनामध्ये म्हणायचे वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही नाही नाही. आता लग्नही झालं, संसारही थाटला, मुलबाळही झालं, आनंदाचा चालू आहे. आता एका बरोबरने तीन तीन दररोज. आणि अशा रीतीनं नाही बघा, जेवढं मी ओळखतो तेवढं तुम्ही नाही ओळखतो. मी मगाशी सांगितलं की त्यांना 40 वर्षामध्ये मी होईल राहिलो, मला ते झाले नाही. शेवटी शरद पवार साहेबांनीच मला आश्रय दिला. आणि यानंतर यानंतरही तुम्हाला सांगतो कोण आमदार कुणाकडे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आमदार कसे जातात आणि कसे येतात हे तुम्ही पाहिलेलं आहे. पण या महाराष्ट्रातली जनता ही पवार साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. आपण अंदाज घेतो महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातनं एकही जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यातला कार्यकर्ता या ठिकाणी आज उपस्थित नाही. पवार साहेबांची ही ताकद आहे. स्वतः त्यांनी उभं केलंय, मेहनत केली आहे. न रहा एक शेर होता, मला तो अर्धवट आठवतो, पण त्याचा अर्थ होता की मी कुणाचा असा दबलेला राहिलेला नाही. न रहा मय, तुम्हाला आठवतं का? न रहा मय किसी का असं काय, पण त्याचा शेवट मला आठवतो की न रहा मय किसी के असं म्हटलंय. नंतर शेवटी ते म्हणत आहे की नजूबेने म्हणजे भविष्यकारानं ज्यावेळेस माझा हात पाहिला, भविष्यकारानं जेव्हा माझा हात पाहिला तर नजूबेने तपशरा वही छोड द्या म्हणजे चर्चा तिकडे तेव्हा सोडून दिली. तू कोण होणार आहे, तुम्ही कोण होणार आहे, पंतप्रधान होणार आहे की हे काही नाही. नजूबेने तपशरा वही छोड द्या जब मेरे हात के छाले देखे.
पवारसाहेबांच्या हाताच्या छाल्या ज्यांनी पाहिले असेल तो प्रत्येक माणूस पवारसाहेबांवर निष्ठेनं राहिलेला. आणि पवारसाहेबांचं असं आहे की त्यांनी अनेक चढ उतार पाहिले. आम्ही माझ्या जीवनात चढ उतार पाहिले, पण पवारसाहेबांच्या बरोबर एवढे लोक या ठिकाणी आहेत. बाहेर गर्दी, मध्ये गर्दी, गर्दीत गर्दी मी आलो तर मला या ठिकाणी यायला 15-20 मिनिट वेळ लागला. आणि पवारसाहेबांचं एक सांगतो तुम्हाला की एवढे लोक त्यांच्या पाठीचे, न जाने वो कौन लोग है जो मेरे लिए दुआ करते हैं. साहेबांसाठी दुआ करतात ते कोण माणसं आहे साहेबांना माहिती नाही. न जाने वो कौन लोग है जो मेरे लिए दुआ करते हैं. मैं समंदर में डूबने भी लग जाऊ तो समंदर उछल के किनारे लगा देता है. या लाखो लोकांना, न जाने वो कौन लोग है, माहिती नाही साहेबांना, माहिती नाही की कोण माणसं आहेत. न जाने वो कौन लोग है जो मेरे लिए दुआ करते हैं. साहेबांसाठी कोण लोक एवढी दुआ करतात त्यांनाही माहिती नाही. न जाने वो कौन लोग है जो मेरे लिए दुआ करते हैं. मैं समंदर में डूबने लग जाऊं तो भी समंदर उछाल के किनारे लगा देता है. सरदार जी बैठे हैं यहां, हमारे सब सरदार भाई बैठे हैं. तो सरदार भाई क्या बोलते हैं, नानक नाम एक जहाज है. क्या है जो डूबने नहीं देता. नानक का नाम, नानक जी का नाम ऐसा है, वो डूबने नहीं देता. उसमें बैठे कि वो आदमी तैर जाता है ऊपर भगवान के पास, स्वर्ग के पास जाता है. वैसा शरद पवार एक नाम ऐसा है कि शरद पवार एक नाम जहाज है कि जो आपको डूबने भी नहीं देगा, जो है तो ध्येय तक पहुंचाएगा, ऊपर तक पहुंचाएगा. हजारों लोगों को इतनी मेहनत से, इतने आशीर्वाद से, इतने लोगों को उन्होंने अच्छे अच्छे स्थान पे दिया. ठीक है, साल भर की बात है, 6 महीने की बात है, ज्यादा लंबा भी नहीं है. 6 महीने में, 1 साल में इलेक्शन लगने वाला है. अब जब इलेक्शन लगेगा तो पता चलेगा कि आमदार किसके साथ है. ये एक भी आमदार चुन के आने वाला नहीं, न खोके वाला आएगा, न बोके वाला आएगा, न खोका न बोका. बस शरद पवार साहब एक ही मौका. अब आगे चल के एक संघर्ष शुरू है. खाली टाली बजाने से शरद पवार साहब जिंदाबाद कहने से नहीं होने वाला. जहां से हरेक कूट के जाना है, सैनिक बन के मजबूती के साथ लड़ना है, जीतना है और जीत के दिखाना है. और इस उम्मीद के साथ चलेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.